महापालिका निवडणुकीची रणनीती आखताना राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक धक्कातंत्र वापरून सुरू केलेले मिशन इनकमिंग म्हणजेच जुनी बोतल आणि जुनी दारू असाच प्रकार आहे. तीच माणसं आणि तीच आश्वासने, फक्त लेबल वेगळे असे काहीसे चित्र आहे. ज्या विश्वासाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गतवैभव परत मिळवून देण्याचे आश्वासन सोलापूरकरांना दिले, ते आश्वासन पूर्णत्वास नेणारे राजकीय महामेरू व्यक्तिमत्व पक्षप्रवेश मेळाव्यात दिसले नसल्याने स्पष्टीकरण खुद्द पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांकडून दिले जात असल्याने महापालिकेत राजकीय चर्चा आरंभली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मेळाव्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एक सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे. महापालिका निवडणुकीत चमत्कार घडवून दाखवू शकतो अशी एक आशा नेत्यांमधून व्यक्त होत आहे. या मेळाव्याप्रसंगी कार्यकर्त्यांनी खचाखच भरलेल्या सभागृहात एका नव्या उमेदीने पवार यांनी आपल्या अपक्षाचे धोरण स्पष्ट करताना सोलापूरकरांना आवाहन केले की शहराचे गतवैभव परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती सत्ता द्या. या मेळाव्यात पवार यांनी सूतमिल, टेक्सटाईल, गार्मेंट, उद्योग आदी विषयांवर प्रकाश टाकत केलेल्या भाषणात त्यांचा शहराचा सूक्ष्म अभ्यास जाणवला. कामगारांचे शहर असलेल्या सोलापूरचे गतवैभव परत मिळवणे ही काळाची गरज आहे. सोलापूरचे गतवैभव मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवे धोरण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी नेत्यांनी नवे तर कार्यकर्त्यांची फळी रुंदावली पाहिजे. नवनवीन युवक नेतृत्व तयार करणे अपेक्षित आहे. काँग्रेस पक्षाच्या जीवावर ज्यांनी 25 ते 40 वर्ष सत्ता उपभोगली आहे त्यांना सोलापूर शहरातील प्रत्येक समस्या माहीत असली तरी गेल्या 30 वर्षात पदे उपभोगताना एकही समस्या सोडवता आली नाही. शहर अध्यक्षापासून ते महापालिकेत सर्वोच्च महापौर पदाचा उपभोग घेतला तरी सत्तेची हाव संपली नाही. अशा डझनभर नेत्यांनी आपली राजकीय कारागिर्द संपुष्टात येऊ नये यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या डझनभर नेत्यांमध्ये एकही असा राजकीय महामेरू नाही की जो पवार यांचे आव्हान सत्यात उतरवेल. विकासात्मक राजकारणाऐवजी सत्ता केंद्रित राजकारणासाठी सुरू असलेल्या पक्षप्रवेशाने सोलापूरचे गतवैभव परत मिळणार का, शहराचा शाश्वत विकास होणार का असे प्रश्न सोलापूरकरांना पडले आहेत. महेश कोटे, सुधीर खरडमल, ॲडव्होकेट UVN बेडिया हे काँग्रेस पक्षात असताना त्यांच्या भोवती महापालिकेचे राजकारण फिरत राहिले. पक्षाहितापेक्षा सोहित साधण्यातच त्यांनी अधिक रस दाखवले असल्याचा आरोप होत आहे. असा महापालिकेत बदल घडवण्यासाठी नव्या पक्षात प्रवेश करून सोलापूरचा चेहरा मोहरा बदलून टाकू असे म्हणणे हा हास्यास्पद प्रकार आहे. राष्ट्रवादीतील इनकमिंग केलेल्या नेत्यांच्या राजकीय अनुभवाचा फायदा पक्षाला होणार की शहर विकासासाठी होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.